नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज बावीस फेब्रुवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जिल्हा बँकेच्या उर्वरित चार जागांच्या निकालानंतर बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाने निर्विवाद वर्चस्व राखले रविवारी चार जागांची मतमोजणी झाली विद्यमान संचालक शिवाजीराव करडिले उदय शेळके अंबादास पिसाळ हे अनुक्रमे नगर व कर्जत सोसायटी मतदारसंघातून विजयी झाले तर बिगर शेती मतदारसंघात पवार गटाचे प्रशांत गायकवाड यांनी बाजी मारली त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विद्यमान संचालक पानसरे यांचा पराभव केला बँकेचे सतरा संचालक आधीच बिनविरोध झाले आहेत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक उत्तम ठरली मात्र एका जागेचा निकाल अपेक्षित आला नाही अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निकालानंतर दिली कर्जत या एका मतदारसंघात थोरात समर्थक उमेदवाराचा पराभव झाला हो दरम्यान बँकेवर थोरात पवार गटाची सत्ता येणार हे आधी स्पष्ट झालेले आहेत याबाबत बोलताना ते म्हणाले बँकेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार आहोत जिल्हा बँकेच्या निकालानंतर आता चेअरमन निवडीचा विषय पुढे आला आहे या पदासाठी संधी मिळावी यासाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली चेअरमनपद थोरात गटाकडे जाणार की पवार गटाकडे याची उत्सुकता वाढली आहे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कारखानदार आणि प्रस्थापित नेत्यांनी माझ्यासारख्या जिरायत भागातील उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केला निकालानंतर ते बोलत होते यावेळी त्यांनी कोणाचेही स्पष्ट नाव घेणे मात्र पुन्हा एकदा टाळले कर्जत सोसायटी मतदारसंघातील निकाल अटीतटीचा ठरला अवघ्या एका मताने आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक अंबादास पिसाळ विजयी झाले ही लढत पवार आणि विखेंनी प्रतिष्ठेची केली होती दोन्ही गटांनी जोर लावला अखेर विखे समर्थक उमेदवाराने बाजी मारली आदिवासींच्या नऊ टक्के आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा मुळीच विरोध नाही आमच्या आरक्षणात घुसखोरी केल्यास मात्र आम्ही ते मिळू देणार नाही असे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अकोले येथे म्हटले आहे राहता चितळी रस्त्यावर वाकडी शिवारात दोन मोटारसायकलचा समोरासमोर भीषण अपघात झाला यात माळवाडगाव येथील नंदकिशोर रमेश मोरे हा युवक ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे नांदूर मध्मेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना काल, काल सकाळी नऊ वाजता पाणी सोडण्यात आले गोदावरीच्या कालव्यातून सोडलेले पाणी बुधवारी सकाळी राहाता अस्तगाव परिसरात पोहोचणार आहे या आवर्तनात सुरुवातीला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी देण्यात येणार आहे भिशीमध्ये अडकलेले कोट्यवधी रुपये वसूल होत नसल्याने त्रस्त झालेल्या संगमनेर शहरातील एका भिशी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामुळे बाबा चौकात काही वेळ तणावाचे वातावरण होते नगर जिल्ह्यात करोना नियंत्रणात असल्याचे चित्र असताना पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे नागरिकांनी करोनाचे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार